श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि हा दिवस प्रत्येकासाठी महत्वाचा आहे आता या दिवशी प्रत्येक महिला किंवा पुरुष हे उपवास आणि व्रत करतात उपवास करताना आपण उपवास तर करतो पण उपवास कसा सोडावा आपण उपवास सोडताना एक श्लोक आहे तो श्लोक म्हणूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे तसेच उपवास सोडताना असे काही पदार्थ आहे की जे पदार्थ आपल्याला आपल्या जेवणामध्ये असावेच आणि त्यानंतरच आपण उपवास सोडावा जर तुम्ही असे केले तर तुम्ही जे काही व्रत करतात त्या व्रताचे पूर्ण फळ हे तुम्हाला मिळत असते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो तर या दिवशी चंद्राला अर्घ्य कसा द्यावा तसेच उपवास सोडताना कोणता पदार्थ आपल्या आहारामध्ये असावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती तुम्ही उठले तरी पण चालेल आपण ब्रह्म मुहूर्तावरती जी काही सेवा करत असतो ना ती सेवा ही फलदायी ठरतच असते आता आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी आपण काही सामग्रीची तयारी अगोदरच करायची आहे आपण जेव्हा सकाळी गणपती बाप्पाची पूजा करत असतो मग गणपती बाप्पाला अभिषेक करतो तसेच गणपती बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे मग गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाची जोडी अत्यंत प्रिय आहे तसेच जास्वंदीचं फूल देखील बाप्पाला प्रिय आहे ते अर्पण करत असतो शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करत असतो आता हे सर्व करत असताना आपण एक तांब्या भरून पाणी देखील आपल्याला देवापुढे म्हणजेच बप्पा पुढे ठेवायचं आहे आणि तेच नंतर आपल्याला रात्री चंद्राला अर्घ्य द्यायला घ्यायचं आहे तर हे पाणी कसं ठेवायचं आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे त्या लाल आसनावरती आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आता तांदळावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्यावरती आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आता या तांब्यामध्ये आपण शुद्ध जल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल देखील टाकू शकता आता आपल्याला त्या तांब्यामध्ये चिमूडभर साखर टाकायची आहे तसेच हळदी कुंकू देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गणपती बाप्पाचं आवडतं जास्वंदीचं फूल देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकावं जास्वंद फूल नसेल तर तुम्ही गुलाबाचं फूल घेतलं तरी पण चालेल पण आपण जेव्हा चंद्राला अर्घ्य देत असतो तेव्हा आपल्याला त्या पूजेसाठी फूल हे लागतंच त्यामुळे तुम्ही हे तांब्यामध्ये टाकून ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही पूजा करता गणपती बाप्पाची तेव्हाच आपल्याला हे सर्व टाकायचं आहे आता हा तांब्याभर आपल्याला तसाच दिवसभर तिथेच राहून द्यायचा आहे आपण जेव्हा चंद्राला अर्घ्य द्यायला जातो तेव्हाच आपण हा तांब्या उचलायचा आहे आता दिवसभर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या तर आपण गणपती अथर्वशीष या दिवशी पठण करायचंच आहे पण श्री गणपती स्तोत्र देखील आपण या दिवशी एकवीस वेळा म्हणायचं आहे गणेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून दिलं आणि तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल आता चंद्राला अर्घ्य देताना आपण तो तांब्या घेणार आहोत त्या तांब्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आता चंद्राला अर्घ्य देत देताना आपण ओम सूर्याय नमः असे म्हणायचे आहे आणि हे पाणी आपल्याला चंद्राला अर्पण करायचं आहे तुमच्या इथून जिथून चंद्र दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यावे तसेच हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे चंद्राला ओवाळायचं आहे चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे तुमची इच्छा मनोकामना चंद्रदेवाला सांगायची आहे आता आपण चंद्राला अर्घ्य हे दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतरच द्यायचं आहे तेव्हाच आपण जो काही उपवास करत असतो त्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळते आपण जर अगोदरच उपवास सोडला तर आपल्याला त्या व्रताचे फळ मिळत नाही त्यामुळे चंद्राला अर्घ्य देणे या दिवशी खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता आपण जेव्हा अंगारखी चतुर्थीचा उपवास सोडत असतो त्या अगोदर आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे गणपती बाप्पा समोर बसून देखील तुम्ही हा श्लोक म्हणू शकता अत्यंत साधा आणि सोपा आहे आणि जर अवघड वाटत असेल तर मोबाईल वरती देखील तुम्हाला हा श्लोक मिळून जाईल तुम्ही हा श्रवण देखील करू शकता तो श्लोक असा आहे की गणेशाय नमस्तुभ्यम सर्व सिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देवम गृहाम नमस्त होते कृष्ण पक्षे चतुर्थ्यातू सं तर आपल्याला हा मंत्र म्हणूनच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मगच आपण हा उपवास सोडावा या दिवशी गणपती बाप्पाला आपण मोदक देखील जरूर अर्पण करावे गणपती बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे त्या या दिवशी बाप्पाला अर्पण आपण केल्याच पाहिजे आता उपवास सोडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तसे उपवासामध्ये कोणता पदार्थ असला पाहिजे आपण उपवास सोडत असतो किंवा अगदी गणपती बाप्पाला देखील नैवेद्य दे अर्पण करत असतो त्यामध्ये आपण सात्विक अन्न ठेवायचं आहे यामध्ये कांदा लसूण हा ठेवायचा नाही किंवा गाजर असेल मुळा असेल या ज्या काही जमिनीखाली भाज्या येतात त्या भाज्या आपल्याला आपण जेव्हा नैवेद्य बनवत असतो तसेच आपण देखील उपवास सोडत असतो त्यामध्ये चुकूनही ठेवू नका आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे अगदी अंगारकी चतुर्थीच्या सकाळी आपण सात्विक अन्नच ग्रहण करावं तसेच अंगारकी चतुर्थीचा जो काही अगोदरचा दिवस आहे म्हणजेच आजच्या दिवशी दे संध्याकाळी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे मांसाहार चुकूनही करायचा नाही उपवास सोडताना तसेच बाप्पाला नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश असावा तिखट पदार्थ हे पप्पाला चुकूनही अर्पण करायचे नाही तसेच देवाला शिजवलेलेच अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग आपण गायीला काढून ठेवायचा आहे गायीला खाऊ घालायचा आहे अगदी गाय नसेल तर तुम्ही तो भाग साईडला काढून ठेवा दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही गायीला खायला देऊ शकता किंवा थोड्या वेळाने तुम्ही जरी ग्रहण केला तरी पण चालेल नंतर तो प्रसाद आपण स्वतः स्वीकारायचा आहे आणि जो काही प्रसाद आहे तो इतरांनाही वाटायचा आहे असे केल्याने देव प्रसन्न होतात असे म्हणतात की जे लोक प्रसादाशी संबंधित या नियमांचे भक्तिभावाने पालन करतात त्यांच्या जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि घर देखील सुखाने भरलेले राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद